दिस न्यूज इज कोस्पॉन्सर्ड बाय एम ढूमने ज्वेलर्स। मूल निवासियों के मानवाधिकारों को लागू करने और उनके संरक्षण के लिए 1982 में संयुक्त राष्ट्र संघ ने एक कार्यदल के उप आयोग का गठन किया था, जिसकी पहली बैठक 9 अगस्त 1982 को हुई थी। इसलिए प्रत्येक वर्ष 9 अगस्त को विश्व मूल निवासी दिवस मनाया जाता है। कांग्रेस नेता किशोर गजभिये ने महाराष्ट्र टीवी 24 से बातचीत के दौरान सभी नागरिकों को शुभकामनाएं दी। मित्रांनो नमस्कार, आज 9 ऑगस्ट 2022 आजचा दिवस हा जागतिक आदिवासी म्हणजेच मूल निवासी दिवस म्हणून युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ हा संपूर्ण जागतिक स्तरावरती साजरा केला जात आहे। हा दिवस आजचा जो जागतिक आदिवासी दिवस आहे, या निमित्तानं सर्व भारतवासियांना, सर्व आदिवासी बंधू भगिनींना, सर्व तळागाळातील तमाम दलित आदिवासी बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजच्या या दिवसाची थीम संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्याप्रमाणे आदिवासी महिला किंवा मूल निवासी महिला यांच्याद्वारे आदिवासी मूल निवासी यांची संस्कृती ही लाखो वर्ष त्यांनी जपलेली आहे। या संस्कृतीच्या संवर्धनामध्ये आणि प्रकृतीच्या संवर्धनामध्ये आदिवासी समाजाचा सहभाग फार मोठा आहे, मूल निवासी समाजाचा सहभाग फार मोठा आहे। परंतु दुर्दैवानं मूल निवासी महिलांना जागतिक पातळीवर मोठमोठ्या संघटनांमध्ये, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी त्यांना प्राथमिकता दिली जात नाही, त्यांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही आणि म्हणून ते दिलं जावं यासाठी आजच्या या जागतिक आदिवासी दिवसाची थीम आहे मूल निवासी महिलांचा प्रकृती संवर्धनामध्ये आणि संस्कृती संवर्धनामध्ये त्यांचा सहभाग। या निमित्तानं आदिवासी महिलांवरील होणारे अत्याचार, अन्याय या बाबीचा देखील उल्लेख होईल, त्यावर चर्चा होईल अशी अपेक्षा करतो आणि जागतिक मूल निवासी आदिवासी दिवसाच्या निमित्तानं तमाम भारतवासियांना शुभेच्छा देतो। नमस्कार, धन्यवाद, जय भीम, जय हिंद। सेंट्रल इंडियाज फर्स्ट ओशनिक थीम वॉटर पार्क वेलकम्स यू एट लाइट हाउस बाय ऑलिव। वेयर द एमिनिटीज इंक्लूड एडवेंचर, थ्रिल, फन एट वन प्लेस। We have 40 plus attractions, 4 big pools and 15 plus water slices, amusement park, agro park, cultural park and spiritual park, live music, London bus, train and many more. Get ready to experience the fun ride at Lighthouse by Olive, Ramdham, Mansur Road, Nagpur, 40 km away from Nagpur. Contact us on 0626262330.